रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महाराष्ट्रातून हरवलेली आजी सापडली तमिळनाडूत। नमस्कार, मी शाहीन दारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। कुस्ती मल्ल विद्या व्हॉट्सअप ग्रुप आणि गलाई बांधवांच्यामुळे 4 महिन्यानंतर शोध लागला। 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातून हरवलेली आजी चक्क तमिळनाडूत सापडली। कुस्ती मल्ल विद्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि गलाई बांधवाच्या प्रयत्नातून या आजींचा शोध लागला। श्रीमती यमुनाबाई श्रावण गायकवाड असे या आजींचे नाव असून त्या नगर जिल्ह्यातील वाळूज या गावच्या आहेत। त्या दसऱ्यापासून हरवल्या होत्या। कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईकांकडे व आसपास चौकशी केली पण त्या सापडल्या नव्हत्या। पण कालच्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 12/12/2019 रोजी तमिळनाडू कडलूर येथील गलाई बांधव रवींद्र शेठ यांना त्यांच्या ग्राहकाकडून कुणीतरी महाराष्ट्रीयन आजी भरकटत इकडे आल्याची बातमी समजली। त्या कडलोरजवळील शेडा पालमे या खेडेगावात एका तमिळ कुटुंबाकडे गेले 4 महिने वास्तव्यात आहेत, ते तुम्ही येऊन चौकशी करा असे त्यांनी रवींद्र शेठ यांना सुचवले व त्यांनी त्या आजींची भेट घेऊन त्या आजींचा फोटो, नाव आणि गावाकडील पत्ता घेऊन त्यांनी कुस्ती मल्लविद्या तमिळनाडू या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली। त्यानंतर महाराष्ट्रातील कुस्ती मल्लविद्या ग्रुपकडून त्या आजींच्या मुलाशी संपर्क केला गेला। आजींच्या शोधात असलेले कुटुंबीय आजीला घेण्यासाठी तमिळनाडूला गेले। तेथे कडलूर पांडेचेरी येथील गलाई बांधव त्यांना घेऊन त्या गावात पोहोचले। 4 महिने आजींचा सांभाळ करणाऱ्या श्रीमती पूर्णा कोलन जिनादन आणि त्यांचा मुलगा श्री मनिंगदन यांचा सत्कार केला व आभार मानले। कॉलनीला तिथं आल्या। तिथं नंतर सकाळची भाऊ कामाला जातो, त्या हिशोबाने भाऊ तिथं आवरला आणि तो सकाळी कामाला गेला। त्याच्यानंतर वहिनी वतन घरच्या त्या मुलं सकाळचे शाळेला जाण्यासाठी ते आवरीत होते, तर त्या राड्यात ही निघून गेली। त्याच्यानंतर मग आम्ही मला भाऊचा फोन आला संध्याकाळी, आई ना म्हटलं म्हातारी आई आपली घरी गेलेली मग गेलेली तर मग मी म्हटलं मी मामाशी कॉन्टॅक्ट केला, मामा तुमच्याकडे होती आई पुढे गेली ते काल संध्याकाळी ते भाऊकडे गेलेली। मग भाऊला म्हटलं मग आता काय करायचं, मग आम्ही शोधाशोध करायला चालू केले की बा आम्हाला माहिती हे जाऊन जाते पुढं, एक तर मामांकडे जाते किंवा मावशांकडे जाते किंवा कुठं बहिणी असं तर त्यांच्याकडे जाते। त्यानंतर आम्ही खूप शोधाशोध केला। त्याच्यानंतर शोधाशोध केल्याच्यानंतर सोलापूरला राहायला तिच्याकडे गेली मग त्या राड्यात आम्ही शोधाशोध आतापर्यंत चालूच होता। त्यामुळं काय आम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे काही केले नाही, कारण इथून मागं पण ती 1-2-3 वेळेस गेलेली, ते पण 1-1.5 महिन्यांनी परत आलेली, त्या हिशोबाने आम्ही काही कंप्लेंट केली नाही। हे माहिती मला कोणाची मदत आज हे कुटुंबाचा यांचं काय मला काय यांचं नाव पण माहीत नाही, गाव पण माहीत नाही, त्यांची भाषा मला कळत नाही, माझी भाषा पण त्यांना कळत नाही। पण त्यांनी जे आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती जे माझ्यावरती माझ्या आईवरती जे उपकार केले ते मी कधीही आयुष्यभर कधीही विसरणार नाही, विस्मरणीय कायमस्वरूपी राहील। हे माहिती कशी पण या मध्यस्थीला ही एक आणि त्यांची मध्यस्थी सगळी केली कुस्ती मल्ल विद्या हा जो ग्रुप आहे तुमच्या म्हणजे आपल्या तुमच्या तमिळनाडू राज्यामध्ये पण कार्यरत आहे ना आमच्या महाराष्ट्रामध्ये पण कार्यरत आहे, याच्यातले जे ग्रुपमधले जे माणसं आहेत हे कार्यकर्त्यामुळं आम्हाला एवढं काही माहीत झालं। तर आता यांचे कार्यकर्ते तुमच्या ग्रुपवर ही बातमी शेअर केल्यानंतर ही नगरपर्यंत माहिती झाली। तुमच्या ग्रुपचे जे कार्यकर्ते आहेत समजा आता तिकडचे मिलिंद चपे सर आहेत ही तुम्ही एकमेकाला ही बातमी शेअर केल्यानंतर तिथून ती बातमी म्हणजे त्यांनी त्यांचे एक कंपनीतल्या ग्रुपमधलेच कार्यकर्ते त्यांना यांच्या घरी पाठवलं, त्यांची खात्री जमा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मार्फत मग आमच्या आतापर्यंतचा प्रत्येक क्षण त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये म्हणजे प्रत्येक आमची खबर घेत चालले, कुठं पोहोचले, आम्हाला पाहिजे ती सेवा वेळेला जिथं म्हटले त्या वेळेला त्यांनी पोहोच करून आम्हाला आमची मावशी परत मिळून सगळ्यांनी सगळ्यांनी आमच्यासाठी जो बहुमूल्य जो वेळ दिलेला आहे त्या ग्रुपने सगळ्यांचे माझ्या कुटुंबाच्या वतीने महाराष्ट्र आभार मानतो। याबाबत कुस्ती मल्लविद्या ग्रुपचे मिलिंद भाऊ जपे, अहमदनगर, महादेव सुर्वे, खंबाळे, सुधाकर गायकवाड, बलवडी, आनंद बाबू साळुंके, पारे, कपिल पाटील, राजापूर, भिकू कदम, विटा, सुशांत शिद्दे,
कवलापूर सचिन भोसले राजापूर, रमेश आतकरी कल्लेडोन, प्रशांत धनवडे भाळवणी, धनाजी शेळके पारे, रवी गायकवाड खंडेराजुरी, रामचंद्र जगताप भाग्यनगर, शिवाजी काटकर भाग्यनगर, बाबू सूर्यवंशी खंडेराजुरी, सतीश सूर्यवंशी खंडेराजुरी, दिलीप जाधव कारवे, भास्कर भोसले खंडेराजुरी, युवराज शिंदे पायप पाची वाडी, सचिन पाटील सोनी, तसेच कुस्ती मल्लविद्या ग्रुप महाराष्ट्र व तामिळनाडूचे सर्व सदस्यांनी या कामी चांगली मदत केली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअपसह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड, विटा.